चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय कोर्टाने ही शिक्षा सुनावलेली आहे, त्याचबरोबर 60 लाख रुपयांचा दंडही सुनावला आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे. दरम्यान लालू प्रसाद यांच्यावर सध्या रांचीमध्ये उपचार सुरू आहेत. यानंतर बातमी आहे कर्नाटक मधून. कर्नाटकात हिजाबच्या वादातून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शिवमोगा शहरात घडली आहे. यानंतर शहरामध्ये कलम 144 लागू करण्यात आलंय, तर 23 फेब्रुवारीपर्यंत हे कलम लागू राहणार आहे. दरम्यान या हत्येचा हिजाबच्या वादाशी संबंध जोडला जातोय, पण राज्याचे गृहमंत्री आराग ज्ञानेंद्र यांनी तूर्तास त्याचा इन्कार केलाय, पण याचा पोलीस तपास करत असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय.